महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यात यश मिळवलंय. मंत्रिमंडळातल्या एकूण 43 मंत्रिपदांपैकी 16 मंत्रिपदं मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं असल्याचं बोललं जातंय. यामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा देखील समावेश आहे. याशिवाय इतरही महत्वाची खाती स्वतःकडे ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा वर्चस्व असेल. महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे 15 मंत्रिपदं असतील तर राष्ट्रवादीकडे 16 आणि काँग्रेसकडे 12 मंत्रिपदांची जबाबदारी असेल अशी माहिती आहे. गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रीपद कोणाला देणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार की शरद पवार त्यांना बाजूला सारून दुसऱ्या नेत्याला संधी देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 15 मंत्रिपदं मिळतील. यामध्ये 12 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदांचा समावेश असू शकतो तर राष्ट्रवादीला 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं मिळू शकतात. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असलं तरी राष्ट्रवादी अनेक महत्वाची मंत्रिपदं स्वतःकडे ठेवू शकते. 2004 देखील राष्ट्रवादीनं अशाच प्रकारे अनेक महत्त्वपूर्ण खाती घेतली होती. त्यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसपेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्यानं पक्षानं मुख्यमंत्रीपदावर दावा करावा अशी राष्ट्रवादीतील अनेकांची इच्छा होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून अनेक महत्त्वाची खाती मिळवली होती. यंदाही राष्ट्रवादीचा हाच प्लॅन आहे. असं झाल्यास ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादीचाच वरचष्मा असेल हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.